मसाला आमचं जेव्हा आम्ही हॉटेलला वापरतो तोच मसाला विक्री करतो, पण तशी काही आमच्या मनात भीती नाही का गिराईक परत येणार नाही. आणि प्रत्येकाची बनवायची टेक्निक अलग अलग असते, भाजी बनवायची वगैरे. घरी जरी बनवलं त्यांनी तर असं काही नाही का परत येणार नाही हॉटेलमध्ये, असं काही नाही. प्रत्येकाच्या हाताचा बी गुणधर्म असतो, चव असती, त्याच्यामुळे आम्हाला तसं काही वाटत नाही. आणि आम्ही मसाला जवळजवळ 15 वर्षापासून मसाला आम्ही विक्री करतो, पण आमच्या गिराईकावर तर त्याचा काही परिणाम झालेला नाही. आमचं गिराईक वाढतं जे हॉटेलचं. मित्रांनो, तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला गेलात आणि तिथलं जेवण आवडल्यानंतर तुम्हाला तिथला मसाला कसा आहे आणि तो मसाला खरेदी करण्याची इच्छा होते, परंतु बरेचसे हॉटेल मालक त्याला नकार देतात. काही काही हॉटेल मालक तर मी जीव देईल पण मसाला देऊ शकत नाही असं उत्तर देतात. त्याचं कारण म्हणजे या मसाल्यावरच त्यांचं सर्व गणित अवलंबून असते आणि त्याच्यावरच त्याच्या एकूण मेनू जे असतात त्याची टेस्ट ठरलेली असते. परंतु मी आता येवला शहरातील सचिन बाकळे यांच्या स्पेशल सावजी मटण खानावळीत आलेलो आहे. आणि सचिन बाकळे हे स्पेशल थाळी तर बनवतात पण ते जे ग्राहक असतात त्यांना मसालासुद्धा विक्री करतात. तर आपण खास या मसाल्याचं वैशिष्ट्य जाणून घेऊ, मसाला कसा तयार केला जातो आणि या मसाल्यापासून ती कशी रेसिपी तयार करतात याची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार. मला सांगा, हा जो मसाला तुम्ही तयार करतात सर्वप्रथम हा कसा तयार करतात आणि तुम्ही ग्राहकांना का विक्री करतात? कारण त्यांना जर तुम्ही विक्री केला तर ते तुमच्याकडे पुढच्या वेळेस जेवायला येऊ शकत नाही. नाही, तसं नसतं. ते मसाला आमचा जेव्हा आम्ही हॉटेलला वापरतो तोच मसाला विक्री करतो, पण तशी काही आमच्या मनात भीती नाही का गिराईक परत येणार नाही. अच्छा. आणि प्रत्येकाची बनवायची टेक्निक अलग अलग असते, भाजी बनवायची वगैरे. घरी जरी बनवलं त्यांनी तर असं काही नाही का परत येणार नाही हॉटेलमध्ये. अच्छा. असं काही नाही. प्रत्येकाच्या हाताचा बी गुणधर्म असतो, चव असती. बरं. त्याच्यामुळे आम्हाला तसं काही वाटत नाही. आणि आम्ही मसाला जवळजवळ आता 10-12 वर्षापासून मसाला आम्ही विक्री करतो, पण आमच्या गिराईकावर तर त्याचा काही परिणाम झालेला नाही. बरं. आमचं गिराईक वाढतं जे हॉटेलचं. अच्छा अच्छा. बरं, हा मसाला कसा तयार केला जातो? याच्यामध्ये मसाल्यामध्ये जवळजवळ 20 आयटम आहे. बरं. 20 पदार्थ आहे त्याच्यात. धना, खोबरं, आता सगळे नाव नाही मी एवढे सांगू शकतो, एवढे नाही ध्यानात राहता. पण त्याच्यामध्ये लवंग, मिरे, दालचिनी, हळकुंड, बडीशोप, शहाजिरे. अच्छा. त्याच्यानंतर आता 3-5 नाही काय परत असं असेल असेल काही. आता आम्ही येवला शहरात आल्यानंतर आम्हाला सावजी मटण खानावळी अनेक दिसल्यात, भरपूर आहे. तर त्यांच्याकडे असाच मसाला वापरला जातो की तुमचं हे स्पेशल तुमची हे तुम्ही तयार? नाही नाही, तसं नाही आहे. प्रत्येकाचं आहे ना फॉर्म्युला वेगळा वेगळा असतो थोडा. आमचा जो फॉर्म्युला आहे, आमच्या मसाल्यामध्ये 20 मसाल्याचे पदार्थ आहे. अच्छा. आता 20 आता मी नेमकं मला ते पूर्ण सांग म्हणजे एवढे आठवणार नाही एवढे, पण असं लपवायचं काही कारण नाही ते. पण एवढे मी आता सांगू शकणार नाही असं. बरं. आणि प्रत्येक जण असं जेव्हा हेच पदार्थ टाकते असं काही नाही. कोणी वेगळं परत कोणी काही टाकतं, कोणी खसखस टाकतं त्याच्यामध्ये, कोणी परत काही वेगळं टाकतं, कोणी कांदा टाकतं मसाल्यामध्ये. तसं आमच्या ह्याच्यात कांदा वगैरे खसखस वगैरे आम्ही टाकत नाही. म्हणजे प्रत्येकाचा फॉर्म्युला वेगळा वेगळा असतो. आता तुमच्याकडे जे मटण थाळी वगैरे बनवतात तुम्ही हाच मसाला वापरता? हो हो, सेम. आणि एकूण तुमचं हॉटेल कधीपासून सुरू झालं आणि तुमच्याकडे नेमकं काय काय मिळतं? आता आपलं हॉटेल गंध आमचं 84 पासून हॉटेल आहे. आमच्या वडिलांनी हॉटेल टाकलं होतं, त्याच्यानंतर आमचे मोठे भाऊ बी चालवायचे हॉटेल. त्याच्यानंतर मी स्वतः 20 वर्षापासून हॉटेलमध्ये आहे. आता आमची पुढची पिढी, माझा मुलगा पुतणे आपले, ते बी आता हॉटेल लाईनमध्ये शिक्षण करून त्यांना बी इंटरेस्ट नाही, नोकरी वगैरे इंटरेस्ट नाही, ते बी आता हॉटेल लाईन इथे झाले. हो. आता तुमच्या हॉटेलचं जे मूळ आहे तो हा मसाला आहे आणि याच मसाल्यामुळे तुमचं आज हॉटेलचं नाव झालं आहे आणि अनेक ग्राहक तुमच्याकडे खास जेवण करण्यासाठी येतात. मला सांगा, हा मसाला तुम्ही महिन्याला किती विक्री करतात? किंवा एखाद्याला जर तो मसाला पाहिजे असेल नाही आणि तो जर बाहेरगावचा असेल तर तो कसा तुमच्याकडून मसाला मागवतो? नाही, आम्ही आहे ना बाहेरगावला बी याच्याने कुरिअरनी सर्व्हिस देतो, पाठवतो आम्ही. बरं. ऑनलाईन पेमेंट पाठवतो कस्टमर आणि आम्ही याच्याने ॲड्रेसवर त्यांना कुरिअर करून पाठवतो. पाठवतो. पण कसं आहे, कमीत कमी 1 किलोची ऑर्डर असली तर आम्ही पाठवतो. अरे किरकोळ पाठवायला मध्ये एवढं वेळ मी द्यायचं पाऊशेर 1/2 किलोला. हा मसाला मी घरी नेल्यानंतर मी आम्ही 1 किलो मटण आणलं. 1 किलो मटणाला किती मसाला लागेल, काय लागेल मला घरी बनवायचं, तर ते माझा काहीतरी उपयोग झाला पाहिजे हा मसाला नेला. नाही होईल ना. तुम्ही कसा बनवता ते तुम्ही मला सांगा, म्हणजे आमचे दर्शक आहेत त्यांना पण तो कसं बनवतात ते कळेल आणि त्याची टेस्ट घेता येईल. समजत पहिले ना आम्ही ना भाजी समजत पहिले मटण आम्ही बनवताना आहे ना बॉईल करत नाही. आता जनरली ना लोक घरी मटण बनवताना पहिले उकडून घेतात, बॉईल करतात. तर आम्ही आमचं जे सावजी मटणची खासियत जी आहे मेन, ते मटण आम्ही बॉईल न करता डायरेक्ट कच्चं मटण आम्ही लाल मिरची
ते मीठ आणि हळद लाल कांदा लाल करून नवीन डायरेक्ट आम्ही त्याच्यातच कच्चं मटण फोडणी देतो. बरं. त्याच्यामुळं सूप वगैरे जे प्रकार असते ते आमच्याकडे सूप हा प्रकारच नाही आहे. बरं. आणि काळा मसाला आम्ही नंतर जेव्हा वेळेस भाजी तयार होती म्हणजे शिजतं मटण ज्यावेळेस लाल याच्यामध्ये मिरची पावडर आणि याच्यामध्ये जेव्हा शिजतं त्याच्यानंतर काळा मसाला अद्रक लसूण पेस्ट कोथिंबीर पेस्ट असं सगळं मिक्स करून सांगी आणि त्याच्यानंतर डाळ्याचं हे असतं पीठ डाळ्या असतं ना आपल्या डाळ्याचं पीठ दळून सांगी ते पीठ आम्ही थोडं त्याच्यामध्ये पाण्यामध्ये मिक्स करून भाजीमध्ये ते नंतर टाकून सांगी एक अर्धा तास भाजी उकळवली का मटण रेडी. आणि त्याच्यामध्ये मसाला कसा टाकायचा? हां मग हा मसाल्याचं प्रमाण असं आहे का तुम्ही लाल मिरची जर समजा 4 चमचे वापरले आता घरगुतीचा चमच्यावर हिशोब असतो आता आमचा इथं वाटीवर हिशोब आहे हॉटेलचा मोठ्या प्रमाणात असतं आमचं पण घरगुतीचा विषय असा आहे का बाबा घरी चमच्याने हिशोब असतो बायकांचा तर 4 चमचे जर तुम्ही लाल मिरची पावडर वापरली तर हा साधारण 2 चमचे काळा मसाला वापरायचा त्याचं निम्म प्रमाण किंवा थोडं तुम्हाला जर काळी भाजी जास्त आवडत काळी जर काळ्या प्रमाण जर जास्ती लागत असेल तर तुम्ही 3 चमचे वापरू शकता. म्हणजे जर जी मटण थाळी आहे तिला जर टेस्टी बनवायचं असेल स्पायसी बनवायचं असेल पण तुम्हाला लाल मसाला पण जास्त टाकावा लागेल आणि त्यासोबत हा मसाला टाकावा लागेल मग त्याच्याने थोडं परत भडक होईल. अच्छा म्हणजे जरा पैसी तिकट होतील होईल थोडं. तर मला सांगा आता तुमच्याकडे मटण थाळी आणि इतर काय काय मिळतं आणि त्याची रेट कशी? आता मटण स्पेशल थाळी आमची 370 रुपयाला आहे. त्याच्यानंतर साधी जर रेग्युलर थाळी घेतली त्याच्यातून फक्त फ्राय कमी होतं बाकी हाईट येत राहतं सारं ती 250 रुपयाला थाळी 250 रुपये आणि त्याच्यानंतर हाफ प्लेट फुल प्लेट हंडी हाफ अंडी फुल अंडी असं बी असतं आणि गिराईकांचं कसं आहे आता समजा 7-8 लोकांचा घरी 5-6 लोकांचा ग्रुप आला तर ते मग डायरेक्ट एक फुल अंडी घेऊन टाकत आहे तर वाटलं त्यांना काही सुक्का वगैरे घ्यायचं तर ते सुक्या एकाने 2 प्लेटी मागवत्या फ्रायमध्ये. अच्छा असं थाळीच घेते असं काही नाही प्रत्येक गिराईक. बरं. पण आता आजकाल कसं झालं थोडं थाळी म्हटल्यावर लोकांचं असं डोक्यात थाळी बसलेली आहे जरा आम्ही थाळी पण सुरू केलेली आहे आतापर्यंत दिवसापासून. बरं. आता मसाला घेण्यासाठी तुम्ही आमचे जे दर्शक आहेत त्यांना तुमचा नंबर सांगा आणि पत्ता सांगा जे खास जेवणासाठीसुद्धा येऊ शकतात मसाला नेऊ शकतात आणि जे जेवण करण्यासाठी येऊ शकत नाही पण त्यांना तुम्ही मसाला देऊ शकतात त्यासाठी तुम्ही त्यांचे काही संपर्क क्रमांक द्या जेणेकरून तुमच्याशी संपर्क साधू शकते. आहे ना नंबर माझा 98-22-26-72-79 बरं सचिन बाकळे DG Road सावजी मटण खाना आहे. बरं. आणि खाली बी आपलं शॉप आहे. अच्छा. बाकाय पैठणी तिथं बी मसाला भेटेल उपलब्ध असतो. बरं. तिथं म्हणजे दोन्ही दुकानीमध्ये माझा मसाला भेटतो अशी काही अडचण नाही. त्याचं म्हणजे आमचं असं स्पेशल दुकान वगैरे नाही आहे पण तुम्ही ते पण आमचा साईट वे आम्ही 10-15 वर्षापासून लोकांच्या मागणीनुसार आम्ही मसाला विक्री करायला सुरुवात केली पण त्याचं आज प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात त्याचं वाढलं आणि चांगला त्याचा रिस्पॉन्स म्हणजे आहे आणि असं घरगुतीच लोक आमच्याकडून जास्त घेऊन जातात. तर मित्रांनो आम्ही येवला शहरात आल्यानंतर आम्हाला पहिल्यांदाच असं बघायला मिळालं की आम्हाला मसालासुद्धा त्यांनी स्वतः दाखवला. शक्यतो हॉटेल मालक मसाला कधीच दाखवत नाही त्याचं कारण असं असतं की ते मसाल्यावरच त्यांचं गणित पुढचं अवलंबून असतं. परंतु सचिन बाकळे हे मसालासुद्धा देतात आणि तुम्ही समोर जी थाळी दिसते मटण थाळी तुम्ही अशी थाळी घरीसुद्धा बनवू शकतात. अतिशय वेगळा यांचा एक व्यवसाय आहे व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे आणि त्याच माध्यमातून त्यांच्याकडे आज म्हणजे 1984 पासून आजसुद्धा त्यांच्याकडे ग्राहक येतात. म्हणजे हा मसाला नेऊन ते घरीसुद्धा बनवतात आणि इथे जेवणासाठीसुद्धा येतात हे त्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे त्यांनी गुणवत्ता तर ठेवलीच आहे परंतु मसाला विक्रीतून त्यांनी कुठल्याही याच्यामध्ये स्वतःचं स्वार्थ न ठेवता त्यांनी लोकांनासुद्धा तो उपलब्ध करून दिला आहे. 480 रुपये किलो याची किंमत आहे. तुम्ही हा मसाला मागवायचा असेल तर तुम्हाला जे समोर नंबर दिसत आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही इथे आल्यानंतरसुद्धा तो मसाला घेऊन जाऊ शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करावा. धन्यवाद.